अखिल मानव जातीला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षण भीक नाही बल्कि सत्ता में भागीदारी हे आरक्षणाचे निर्माते राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञात अज्ञात मानवमुक्तीचे कार्य करणारे महापुरुषास व राष्ट्रमातास त्रिवार वंदन व तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी आणि तो दिवस दिनांक 6 डिसेंबरला नानकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशिराच उठले। ते सायकल काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला, म्हणाला, माई साहेबांनी तुम्हाला लागलीच बोलावले आहे। नानकचंद तसेच निघाले। त्यांनी सुदामला विचारले, एवढ्या घाईने का बोलवले आहे? आणि बंगल्यावर पोचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछाण्याजवळ गेले आणि म्हणाले, बाबासाहेब मी आलोय, असे भांबवून मोठ्याने ओरडले। साहेबांच्या अंगाला हात लावला, त्यांना ते गरम असल्याचा भास झाला, म्हणून ते छातीची मसाज करू लागले, ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला। हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। तेव्हा कळून चुकले की बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे। बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्याने रडू लागले। बंगल्यातील सर्वजण गोळा झाले। माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतले आणि तोही रडू लागला। पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी 9 वाजता फोन करण्याची सुरुवात केली व सर्वांना ही बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे ही बातमी मुंबईतील लोकांना कळली। तेव्हा लोकांचे थवेच्या थवे उठले। दिल्लीहून विमानतळाकडे जाऊ लागले। विमान निघाले, सांताक्रूज विमानतळावर रात्री उतरले। तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती। ॲम्ब्युलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली। हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते। वंदना घेत घेत ॲम्ब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली। तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्तस्वर निघाला, बाबा, आणि ते रडू लागले। स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको। मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली, काहींनी भिंतीवर डोके आपटली, कित्येक जणी मूर्छित पडल्या। हिंदू कॉलनीतील सर्वच हिंदू बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत 4 तास उभे राहावे लागले। हिंदू कॉलनीतील आमच्या वस्तीतील ज्ञानी यांचा राजा गेला, आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले, असे उद्गार काढले। एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अंत्यदर्शनासाठी उभे होते। बाबांचा पार्थिव देह राजगृहा आल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडली। ही विधी अत्यंत साधी होती। नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पवित्र निरदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढवण्यात आली। असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या। त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती। दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 100,000 लोकांनी अंत्यदर्शन घेतले। बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे 2 लक्ष कामगारांनी हडताळ पाळला, त्यामुळे 25 कापड गिरण्या बंद होत्या। अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती। शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हडताळात भाग घेतला होता। एका शृंगारलेल्या ट्रकवर बाबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला। त्यामागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती। त्यांच्या शेजारी पुत्र यशवंतराव अर्थात भैयासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव बसले होते। मिरवणुकीची लांबी 1.5 ते 2 मैल होती। किमान 10 लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फी गर्दी केली होती। एवढी मोठी प्रचंड गर्दी पण बेशिस्त वर्तनाचा एक प्रकारही कुठे घडला नाही। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली। परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टन रोडकडे निघाली। तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते। बरोबर दिनांक 7 डिसेंबर रोजी 5 वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली। डॉक्टर बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूला भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता। बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरवण्यात आले। मेणबत्त्यांचे तपके घेतलेले 4 भिक्षू पुढे होते।
बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशा प्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला. ते करून दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव शहाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने वार काढून मानवंदना दिली व बिगुलांच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी 7:15 अग्नी देण्यात आला. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्त स्वकीय यांनी संयम आवरत आला नाही. ते चितेकडे धावले, ओक्साबोक्सी रडू लागले व त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेतले आणि काही क्षणात बाबासाहेबांचा देह अनंतात विलीन झाला. साधू साधू साधू. मित्रांनो, महापुरुष कधीच मरत नाही, ते आपल्या अनुयायांमध्ये नेहमी जिवंत असतात. ज्या ज्या वेळेस त्यांनी सांगितलेले कार्य होत असते त्या कार्यातून, चळवळीतून, संघर्षातून त्या आपल्यात असतात. आपण बाबासाहेबांचे भक्त नसून अनुयायी आहोत. त्यांची पूजा अर्चना करण्यापेक्षा 6 डिसेंबरला आपल्याला महामानवास अभिवादन करायचे झाल्यास त्या दिवशी प्रवचन, पुस्तकांचे वाटप, व्याख्यानमाला, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ठेवावेत आणि आपल्या सर्वांचे आभार. मला बोलण्याची संधी दिली व माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल